मेरा एम था कि मेरे को पुलिस ही बनना है, मैं 6 से 7 भर्ती भी मारा और मैं पुलिस ना बनते बनते डॉन बन गया। सरांनी सांगितलं हे असे नवीन चेहरे आहेत आणि अमिताभ बच्चन म्हणलं आता हे अमिताभ बच्चनचं ऐकल्यानंतर म्हणाले हे आता फक्त प्रँक आहे आणि आता कोणतरी परत सांगणार आहे काहीतरी प्रँक आहे। बच्चन सर पूरा घूम के और सबसे पहले यही बोले डॉन का है और डॉन का है बोले तो मैं धड़धड़ हो गया सर से मिला पैर उर पड़ा ते दरवाई ने मला मोहतरमा म्हणायचे ते म्हणायचे धूप में मत खड़े रहो पानी पियो इतका त्या सोचते की नको नको हे परन बिलीव बने। मुझे याद आता है कि मैं पहले कैसा था आज कैसा है तो वो चीज का मुझे मजा आता है। नमस्कार, स्वागत आहे तुमचं बीबीसी मराठी मध्ये। खरतर ही गाडी बघून तुम्हाला अंदाज आला असेल मी कुठे आहे आणि कोणासोबत आहे। मी सध्या आहे पुण्यात आणि पुण्यात माझ्यासोबत आहे ही झुंडची सगळी टीम, सगळी स्टारकास्ट। अंकुश, तुझा काय एक्सपिरियन्स आहे जेव्हा फिल्म केलीस पूर्ण, तुझं आधीचं आयुष्य आणि फिल्म केल्यानंतरचं आयुष्य काय फरक वाटतो तुला? फिल्म करणे के पहिले तो कसं बहुत सारी तकलीफी भी आई फिल्म में। जैसा फिल्म 2016 में कुछ ऐसा स्क्रिप्ट आई थी, एन एस सर आए थे हमारे पास, मेरे को भी ऐसी इसकी जैसी रस्ते से उठाया दादा ने, भूषण दादा एक सर के भाई है, उन्होंने उठाया मेरे को। ऐसे मैं गणपति विसर्जन में ऐसे नाच रहा था तो सर बोले हाँ बोले हम एक शॉर्ट फिल्म बना रहे बोले। तब मुझे नहीं पता था कि ये सहरा टीम से, तो बोले आप ऑडिशन दोगे क्या? सर को मैंने पहले बोल दिया कि मेरे को कोई फिल्म का डायलॉग नहीं आता, कुछ नहीं आता। और फिर सर ने, मैं बोला इतना है कि मेरे में आप कुछ बोलोगे तो मैं करके दिखा सकता, तो सर ने बोले दारू पीने की कर सकता क्या? बोला हाँ तो कर सकता। बोले फिर लड़की छेड़ने की? बोला हाँ वो तो बहुत अच्छे से आता। बोले फिर सर ने एक बोले एक सिक्वेंस रखे मेरे सामने एक रखता, बोले मैं तेरे सामने तू समझ ले बोले तू क्रिमिनल। मतलब नहीं सर मैं क्रिमिनल नहीं, नहीं एक रख रहा बोले तेरे सामने क्रिमिनल बोले तू। अब तेको गेट के अंदर जाने चौकीदार तेको जाने नहीं दे रहा, तेको अंदर किसी ने बुलाया तो उसको कुछ भी कर बोले, उसको मार और कुछ भी कर वैसी कर। फिर वो सर को पसंद आ गया तो शायद सर ने बोले, फिर सर ने फोटो उठ खींचे नागराज सर को भेजे कि ऐसा ऐसा है। फिर इसके बाद 2-3 दिन बाद मेरे को नागराज सर मिले, यानी आमदर निवास में हमारा ऑडिशन था, वहाँ बुलाए तो मेरे को बोले इन लोग इन सबको लेके आना बोले। मैं इन सबको लेके गया और मेरे को सीधा बोल दिया तू जा बोले तेरा काम। पहचानते थे पहले सब? नहीं पहले किसी को नहीं पहचाना। और इन लोगों को लेके गया, मैं लेके गया इनको और मेरे को बोलते तू चले जा तेरा हो गया बोले, मैं समझे ही नहीं। फिर उसके बाद 2-4 दिन बाद और फिर नागराज सर से मैं एक होटल में मिला, फिर वापस सर से मिले, कुछ बात हुई सर से, कुछ बताया ऐसा ऐसा है तो मेरे को बोले तू पुणे आ सकता क्या? बोला हाँ सर। तो बोले घर पे, ऐसा भी बोले कि घर पे बताना नहीं। बोला हाँ आ सकता। बोले क्या बोलेंगे? बोले घर। मैं बोला बोल दूंगा कि मैं पुलिस अकेडमी में जा रहा, क्योंकि ऐसा घर से बाहर में निकलते रहता। तो सर ने बोले, मैं बोला ठीक है सर आ सकता। फिर 1 महीने के बाद फिर बोले सर 2 महीना लगा तो हमारा सर कर सकता, 3 महीना लगा तो हमारा सर बोल सकता। बोला 1 महीने बाद सर ने बोले कि हमको फ़ोन करेंगे, फ़ोन करे फिर हमको पुणे बुलाए, पुणे में बुलाए, फिर हमको ऐसा स्क्रिप्ट उस्क्रिप्ट पढ़ाए। फिर मेरे को हम 5-6 जन थे, मैं था, बाबू था और 5-6 जन थे। तो स्क्रिप्ट पढ़ाने के बाद ऐसा मेरे को भी लगा नहीं था कि मेरे को इतना बड़ा रोल, हमको स्क्रिप्ट पढ़ाया और इसने स्क्रिप्ट सुना रहे थे। तो बाद में पूछे कि इसको कौन कौन सा रोल सूट होता आप बताओ, तो सब ने बताया पर मेरे को मेरा नहीं पता था कि मैं डॉन है ना, डॉन का रोल प्ले करूँगा। कर फिर बाद में जब पूछे ना मेरे को बोले ना तो एकदम से मैं एकदम से वो इतना खुश हो गया कि बता नहीं सकता मैं। बेटा अगर हट गए ना मेरे तो महंगा पड़ेगा। देखो क्या महंगा पड़ेगा, मैं सुधरना चाहता तो सुधरने क्यों नहीं दे रहे मेरे को? नागपुर में सेट तैयार हुआ तो नागपुर में इतनी मजा आई, मेरा घर ऐसा और घर के ऐसा रोड से बाहर निकलो तो जैसा वो बोला गया ना जिसमें कि ये दीवार पार करके जाएंगे तो दूसरी दुनिया, वैसे मेरा तो ये रोड, ये बस्ती से बाहर निकलो रोड, रोड पार करो तो दूसरी दुनिया में पहुंचा। मेरा एक ये एम था बचपन से कि मेरे को, मैं ज़्यादा पढ़ाई तो किया नहीं, 12th पास हुआ। मेरा एम था कि मेरे को पुलिस ही बनना है, मैं 6 से 7 भर्ती भी मारा हूँ और मैं पुलिस ना बनते बनते डॉन बन गया कभी दादा की वजह से। वो किस्मत की बात है, जो होना रहता वो हो जाता, पर जो भी बना अच्छा है। अभी लोगों का प्यार मिल रहा है मेरे को, अभी बस्ती में भी हम लोग गए थे, अभी हमारा प्रीमियर शो था और इतना मज़ा आ रहा था, बैंड बाजे के साथ हमारा स्वागत हो रहा, लोग फूल फेंक रहे, ऊपर से पोस्टर गिर रहे और हर जगह जगह पर मेरे पोस्टर ऑटो में। वो खुशी, इतनी खुशी हुई ना, लोगों का प्यार था जो नागपुर वासियों का। तू सैराट्रस ऑडिशन दिलं होतं आणि तेव्हा तुझं सिलेक्शन नव्हतं झालं, जेव्हा तुला याच्यासाठी विचारलं, झुंडसाठी विचारलं, काय तुझ्या मनात चाललं होतं, काय एवढ्या वर्ष काय करत होती मग सैराट नंतर झुंडपर्यंत? सैराट्रस पण असं होतं की त्यांनी शॉर्टलिस्ट केलं म्हणून मी उगाच गेलेले, असं अभिनय वगैरे करायचं असं कधी काही डोक्यात नव्हतं आणि ती भाषा वगैरे बघून मला माहिती होतं की हे काही जमणार नाही आहे आणि झालं, फिल्म आली वगैरे सगळं शांत, मध्ये काहीच नाही। आणि 4 वर्षानंतर मला सरांचा फोन आला आणि ते म्हणाले की मी नागराज मंजुळे बोलतो आहे, असं तसं कशी आहेस? म्हणलं की हे काहीतरी विचित्र आहे, मला वाटलं कुठेतला माझा फ्रेंड जो प्रँक कॉल करतो, मी मनातल्या मनात शिव्या बिव्या घालते की काय मीच दिसले का मला कामं येतं वगैरे,
पण मग कळलं की नाही बाबा हे तर खराच कॉल दिसतंय. मला आठवतं जेव्हा मी सरांना विचारलं की फिल्ममध्ये अजून कोण कोण आहे, सरांनी सांगितलं हे असे नवीन चेहरे आहेत आणि अमिताभ बच्चन आहे. म्हणलं आता हे अमिताभ बच्चनचं ऐकल्यानंतर म्हणाले हे आता प्रँक आहे आणि आता कोणीतरी परत सांगणार आहे काहीतरी प्रँक आहे. मग कसं बसं ते फिल्मचं सगळं झाल्यानंतर मला आठवतं आम्ही पुण्याच्या सेटला सगळे भेटलो होतो. मला स्क्रिप्ट माहीत नव्हती काही नाही आणि तो जो सेट होता तो इतका रिअल होता की मला वाटलं मी चुकली का काही रस्ता, कारण पुण्याचे मला माहिती होते. या मुलांना व्हायला मला अजूनच टेन्शन आहे कोण, कारण स्क्रिप्टबद्दल आयडिया नाही. आणि बाबू असा खूप लांबनं मला बघून जोरात ओरडला की सर या भावना भाभी आहे ना. तर मला पहिले की भावना कोणी आहे, भाभीचा काय विषय आहे. खूप घाबरले. आणि मला आठवतं त्याच दिवशी जाताना मी यांची मस्त मैत्रीण वगैरे झालेली होते, कारण सुरुवात मला असं वाटतं भाषेमुळे झाली. ह्या मुलांची भाषा ऐकायला इतकी मजा यायची, कारण तो जो नागपुरी लहेज आहे ना, मी बाबूला सारखा त्रास द्यायची की बाबा और सुना और सुना, तो असा बोर व्हायचा की बसना हो गया ना अभी. आणि मग असं हळूहळू आमची प्रॅक्टिस सुरू झाली त्या वर्कशॉपच्या याच्यामध्ये. अंकुश आमचा सगळ्यांचा एक वॉर्मअप घ्यायचा, सगळ्यांची हालत खराब करायचं, कारण त्याला जमतं आम्हाला कोणाला काही यायचं नाही. मी दरवेळी म्हणायचं की अरे नाही जमत, त्यांना नाही जमत, आणि अंकुश अजिबात म्हणजे काय घेणार नाही, हिरोईन असेल घरी तुला करावंच लागणार आहे असं वगैरे होतं. मग आम्ही फुटबॉलपासून आम्ही वर्कशॉप्स घेतले वेगवेगळ्या प्रकार, आमचा कॅमेरा कॉन्फिडन्स वगैरे हे पुण्यात आमचं सगळं होत होतं. तोपर्यंत मग शूट थोडं पोस्टपॉन झालं, ते नागपूरला झालं. आणि नागपूरपर्यंत जी काही आमचे देव म्हणजे एवढे वर्ष होते त्याची हेल्पच झाली कुठेतरी, कारण आमची मैत्री पण खूप छान झाली आणि सरांबरोबर जे बॉन्डिंग, कारण आठपाठ ही टीम इतकी वॉर्म आणि इतकं व्यवस्थित आहे की आम्हाला अजूनही असं घरी आल्यासारखं परत वाटतं इथे. तर त्यामुळे प्रत्येक माणसाने इतकी मदत केली की तो शूट इतका ईजमध्ये गेला, तर कळलंच नाही की 2.5 महिने कधी झाले आणि कसं सगळं झालं. तर ते मजा मजा आता अशी स्क्रीनवर खूप मजा येते. अमिताभ बच्चन बघितलं सेटवर काय रिॲक्शन होती तुझी? 1.5-2 वर्षात आम्हाला माहिती होतं की बच्चन सरांबरोबर फिल्म आहे, पण ते येणार येणार हे आम्हाला वेळ लागला. तर त्या दिवशी सगळे मला आठवते सकाळपासून सगळे तयार झाले की बच्चन सर येणार आहेत, सगळेजण असे की बच्चन सर येणार आहेत. आणि इतकी गर्दी म्हणजे सेटच्या बाहेर सुद्धा इतकी तुफान गर्दी, आणि सरांनी आम्हाला ऑलरेडी सांगितलं जरा शांत म्हणून. जेव्हा बच्चन सर आले मला वाटत नाही तो दिवस कोणीही इथे विसरणार आहे. प्रत्येकाला इंट्रोडक्शन झालं असं, स्माईल जे एक्सचेंज झाले ते आम्ही कधीच नाही विसरणार कोणी. मेरा ऐसा था की मे को भी बहुत एक्साइटमेंट है, पर मे को डर इतना लग रहा था की मैं बच्चन सर के सामने कैसे जाऊँ. जैसे बच्चन से सर आए, बच्चन सर सर हम सब एक जगह इकट्ठा थे, बच्चन सर है सर पूरे सेट दिखा रहे सर को, तो क्या वो सब सेट सुन सेट देख के आए, सब लोग आगे आगे थे और मैं सब में पीछे, सब में पीछे. तो बच्चन सर पूरा घूम के और सब में पहले यही बोले डॉन का है, और डॉन का है बोले तो मैं धड़धड़ सर से मिला पैर पड़ा, और इतने भारी लगे उनसे बात करके भी ऐसा लगा नहीं. और बच्चन सर के साथ जब मेरा पहला शॉट हुआ तो ऐसा लगा ही नहीं कि वो बहुत बड़े डायरेक्टर है ना एक्टर है. उन्होंने हमको ऐसा महसूस ही नहीं होता ना, हमको इतना अच्छा कॉर्पोरेट करके काम किया हमारे साथ. हमसे गलती होती थी नहीं ऐसा नहीं ऐसा करो ऐसा नहीं वैसा करो, वो सब चीज़ बात है. और इतनी मजा आई बच्चन सर के साथ काम कर. एक सीन तो ऐसा हुआ था कि एक सीन था मेरा बीड़ी पीने का, बीड़ी पीने का साथ मैं पी लिया, खूब पी लिया, 1.5 बंडल बीड़ी पी लिया, और कभी नशा पानी में किया नहीं और पी लिया. और ऐसा शूट के बाद मेरे को खांसी हो रही बहुत, जबकि जम के खांसी. फिर बच्चन सर क्या बोलते, दूसरे दिन हमारा फुटबॉल का ना खेलने का शॉट था, तो मैं खास रहा हूँ बच्चन सर मेरे को बोला इधर अंकुश डॉन इधर. बोला सर बोलो, तो बोले खांसी खाया तो एक काम करना, बोले 10 रुपये लेके जाना, बोले बॉटल कॉर्पोरेशन में लाल कलर की दवाई मिलता, बोले वो पीना. बोले रोज मेरे को बोलते थे, फिर रोज पूछते बेटा गया था हॉस्पिटल बेटा. तो वो सर की वो चीज़ इतनी अच्छी लगी कि वो हमारे तरफ ध्यान देते कि बच्चों को कुछ हो रहा है ना. वो हमारे पूरी फ्रेंडली जैसी, पूरे फ्रेंडली ऐसा लगता ही नहीं था. शूट होने के बाद, टेक होने के बाद हम वो बैठते थे ना, हम जाके उनसे पूछते थे सर बोला, सर बोलते थे सर हम अच्छा करें, हाँ बोले आप अच्छा करें, आप हमको सीखना चाहिए, बोले आप सुन ला सर आपका हो रहा, हमको सीखना चाहिए, हम सीखे. और सर को देख के भी बहुत सारी चीज सीखे, मजा ही सर के साथ काम कर. सर असे ते म्हणजे सद्भावना शूट करत असताना त्यांना माहिती होतं की मी प्लेअर नाही आहे वगैरे, तर ते दरवेळी नाही का मला मोहतरमा म्हणायचे, तर ते म्हणायचं धूप मेहमत खडे राहो पाणी पियो, इतकं ते असायचं की नको नको हे परन बिलिव्हेबल. आता एवढं सक्सेस मिळाल्यानंतर, इतकी पुढे आल्यानंतर आता तू पुढे काय ठरवलंयस? सध्या तरी असं काही ठरवलं नाही आहे, कारण मी जे ठरवलं तसं आता काही झालं नव्हतं. म्हणजे मी प्रॉपर आर्किटेक्चर आणि मग मी स्वतःचं फर्म वगैरे असं काही, पण ही जी काही संधी येते ते इतकं सरप्रायझिंगली चांगलं वाटतं, कारण मला आता दुसरी फिल्म आहे घरबंदूक बिर्याणी, त्याच्यातही काम केलं आहे मी, तर आठपाठ बरोबर काम करते तर ते इतकं छान वाटतं. मला असं वाटतं की फिल्म्सही करीन किंवा जे काही माझ्या वाटेला येईल ते मी करीन जिथे मला आवडेल, कारण की आर्किटेक्चर म्हणा ॲक्टिंग म्हणा जिथे आर्ट आणि क्रिएटिव्हिटी मला आवडतं तर मी जाणार त्याच्याबरोबर. अंकुश तुझं आता कौतुक होतं आहे, तू मेन रोल होता तुझा, तुझ्या कामाचं कौतुक होतं आहे, पहिली फिल्म होती, तू कधी काम नाही केलंस आणि एवढं लोक तुला डोक्यावर घेत आहेत, तू आता पुढं कसं बघतोस, तू पुढे कसं जाणार आहेस सगळ्यात? मी अभी कसं ये अभी इस फील्ड में उतरा तो मैं अभी सोच लिया की मैं इस फील्ड में काम करूंगा, और ये फिल्म में काम करके मुझे मजा भी आया, और लोगों के रिस्पॉन्स कैसा, लोगों के आ भी रहे भाई आगे क्या करेंगे आगे क्या करूँगा, तो मैंने सोचा आगे कोई भी काम मिले
या चाहे लाइटिंग में हो जाए, कोई भी काम काम इसी फील्ड में करना है और आगे बढ़ते रहने का। थैंक यू सो मच, तुम्हें वेळ दिला आणि इतके छान गप्पा मारल्या, थैंक यू सो मच।